परबांचं साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडनं सांगण्यात आलंय. सरकारकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पैसे अदा झालेत. रिसॉर्ट पाडण्यासाठी 1,25,00,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरनं माहिती देत म्हटलंय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. परबांचं साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचं सोमय्या म्हणतात. रिसॉर्ट पाडण्यासाठी 1,25,00,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सरकारकडनं रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना हे पैसे अदा करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. याच संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या स्वतः फोन लाईन वरनं जोडले गेलेत. किरीट जी, रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे 1,25,000 रुपये. आज महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाला हे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याने काम दिलं होतं. त्यांनी 1,25,000 खर्च येणार असं म्हटले होते. आता हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत. आता PWD विभाग दिवाळीच्या आधी पुढच्या आठवड्यात दोन्ही रिसॉर्ट तोडायच्या कामाची सुरुवात करणार असा विश्वास आहे. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, अनिल परबचा रिसॉर्ट तुटणार. नक्कीच किरीटजी, पण हे 1,00,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेत, 1,00,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेत, याबाबत नेमकी माहिती कशी काय आली आणि याबाबत तुमच्याकडे माहिती कशी पोहोचली? की हा विषय मी चार ठिकाणी तक्रारी केल्या होत्या, याचिका केली होती आणि त्याचा उत्तरात डिपार्टमेंटने मला कळवलं आहे. याचा पाठपुरावा सातत्याने चालू आहे. वास्तविकरित्या मुख्यमंत्री महोदयाने महिनापूर्वी हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम PWDला दिलं. सार्वजनिक बांधकामाने त्याच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण करून 1,25,000 खर्च आणि आता तो पैसे त्यांना ट्रान्सफर करण्यात आले. महत्वाचा मुद्दा माहिती कोणी दिली, कशी मिळाली हे नाही आहे. हे महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचं स्मारक तुटणार ही माहिती आहे. धन्यवाद किरीटजी, आपण सविस्तर बातचीत केली Z24 तासकडे. धन्यवाद. दिवाळी आधी हे रिसॉर्ट पाडण्यात येईल असा विश्वास भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी Z24 तासशी बोलताना व्यक्त केलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Z24.